सच्ची ताकत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। नाशिकच्या कोविड रुग्णालयात रुग्णांना भेटायला जाणाऱ्या नातेवाईकांवर आता थेट गुन्हे दाखल होणार आहेत। रुग्णांना जेवण देण्यासाठी तसंच इतर कारणांसाठी नातेवाईक रुग्णांना भेटतात। हेच नातेवाईक शहरात सुपर स्प्रेडर म्हणून शहरात फिरत असल्याचा निष्कर्ष काढला गेलेला आहे। सुरुवातीला 1,000 रुपयांचा दंड आकारला जाईल। दंड करून देखील जर ऐकलं नाही तर थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे आदेश पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिलेले आहेत। शहरातील जाकीर हुसैन बिटको रुग्णालयात रुग्णांना नातेवाईक भेटण्यासाठी गर्दी करत असल्याचं बघायला मिळत आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। प्रशांत, काय नेमकी माहिती आहे? नाशिक जिल्ह्यामधला आपण ग्राफ जर का बघितला अजिंक्य, तर गेल्या 2 दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचसा दिलासा काही तालुक्यात मिळतोय, पण नाशिक शहर मात्र अजूनही नियंत्रणात यायला तयार नाही। अजूनही हॉटस्पॉट आहे, बळींची संख्या नवीन प्रादुर्भाव झपाट्यानं होतोय, आणि ज्या ज्या लोकांची तपासणी महापालिकेच्या 200 टीम्स जवळपास कार्यरत आहे, की आपण म्हणतो ना की अग्रेसिव्ह कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग ज्या पद्धतीनं सुरू केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये बरेच जण असे निदर्शनास येत आहेत, मॅक्झिमम लोकांशी सापडत आहेत, की जे रुग्णाचे नातेवाईक आहेत, वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये असतात आणि फिरत असतात आणि रुग्णांना मदत करण्यासाठी धावपळ करत असतात। मुळात त्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही कोविड वॉर्डामध्ये रुग्णाला ऍडमिट केल्यानंतर खरं तर तिथे कोणालाच प्रवेश नसतो, आणि अधिकतम कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये जी रुग्णांची सापडत असल्यामुळे याच ठिकाणी अत्यंत कठोर पावलं उचलण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतलेला आहे। कारण हेच रुग्णांचे नातेवाईक हे सुपर स्प्रेडर म्हणून नाशिक शहरामध्ये फिरत आहे, आणखी तेच वाहक होत आहे, आणि याचमुळे प्रादुर्भाव होणारी संख्या ही दिवसेंदिवस अधिक वाढते। नियंत्रणात यायला काही तयार नाही। यामुळे जर का कोणी विनाकारण येत असेल, फिरत असेल, येत असेल, तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे थेट आदेश, अशा प्रकारची कारवाई करण्याचे थेट निर्देश पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले। निदान या गोष्टीमुळे तरी काही नियंत्रण येऊ शकेल, रुग्णालयामध्ये होणारी अनावश्यक गर्दी ही कमी होऊ शकेल, आणखी याचमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जो नाशिक शहरामध्ये झपाट्यानं पसरतोय, नियंत्रणात यायला तयार नाहीये, त्यावर काहीतरी आळा बसू शकेल असा हा प्रयत्नांचा भाग आपल्याला नक्कीच म्हणता येईल। पण याला सगळेच नातेवाईक प्रतिसाद कसे देतात तेही महत्वाचं आहे, कारण गांभीर्य हे प्रशासनासोबत सर्वसामान्य नागरिकांना जर का झालं तरच खऱ्या अर्थानं कोरोनावर नियंत्रण राखणं किंवा त्याचा प्रादुर्भाव रोखणं हे आपल्या हातात असू शकतं। अजिंक्य, प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।